काय झाडी काय डोंगर काय हाटील या डायलॉगने आमदार शहाजी बापू पाटील यांना फेमस केलं. आता पुन्हा एकदा शहाजी बापूंच्या फिटनेसची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनासाठी गेलेले बापू 2 दिवसानंतर गायब झाले आणि त्यांनी थेट बंगळूर येथील श्री श्री रविशंकर यांचा आश्रम गाठला. इथं बापूंनी पंचकर्म आणि सुदर्शन क्रिया करून तब्बल 9 किलो वजन कमी केलं. आता हे वजन कमी करण्यासाठी बापूंनी मोठे परिश्रम घेतल्याचं बोललं जात आहे. दरम्यान शहाजी बापूंचा आश्रमातील दिनक्रम कसा होता, त्यांनी वजन कसं कमी केलं पाहूयात. 24 डिसेंबरला शहाजी बापू त्यांचे मित्र महेश पाटील यांच्यासोबत बंगळूरच्या श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमात गेले. या ठिकाणी त्यांनी पंचकर्म आणि सुदर्शन क्रिया केली. शहाजी बापू पहाटे 5 वाजता उठायचे, त्यानंतर रोज 2 तास योगासन करायचे, उकडलेल्या पालेभाज्या कडधान्याचा नाश्ता, तर दुपारी बौद्धिक गोष्टी ऐकणे आणि ध्यानधारणा ते करत असायचे. वाफेवर उकडलेल्या भाज्या, चपातीचे पौष्टिक आणि शुद्ध शाकाहारी ते भोजन करायचे. दुपारी सुदर्शन प्रक्रिया आणि व्यायाम, संध्याकाळी मेडिटेशन. अशा प्रकारच्या भरगच्च कार्यक्रमात बापूंना श्वास घ्यायलाही उसंत नव्हती. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी हा कोर्स पूर्ण करून बापू सांगोलेला आता परतलेत. या 8 दिवसाच्या कार्यक्रमामुळे शहाजी बापूंचे तब्बल 9 किलो वजन कमी झाले, त्यामुळे नव्या उत्साहाने बापू महाराष्ट्र गाजवण्यासाठी सज्ज झालेत. यापूर्वी भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मंत्री राम शिंदे यांनी देखील असंच वजन कमी केले. आता बापूंचा हाच आदर्श घेऊन कोणकोणते नेते वजन कमी करतात हे येणारा काळच सांगेल.